रेल्वेच्या कार्यप्रणालीत होत असलेले घातपाताचे प्रयत्न हाडून पाडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या समन्वयाने आपलं गुप्तचर जाळं बळकट करणार आहे। याशिवाय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी न्याय सहाय्यक प्रयोगशाळा स्थापन करण्याचे तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे रेल्वेने ठरवले। रेल्वेच्या कार्यप्रणालीत अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न काही राष्ट्रविरोधी शक्ती करत आहेत, मात्र आम्ही त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। समाजकंटकांकरवी रेल्वे रुळांवर अडथळे ठेवण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना आणि रूळ कापण्याचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर प्रभू यांनी हे वक्तव्य केलं। या वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या जवळजवळ 20 घटना घडल्या होत्या।